नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। पीएम कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत इथे आता तुम्ही कोठा उपलब्ध झालेला आहे, ओपन कॅटेगरीमध्ये असो किंवा SC किंवा ST कॅटेगरीमध्ये असो, तुम्ही आता रजिस्ट्रेशन जे आहे ते करू शकता। 3 HP साठी करू शकता, 5 HP साठी करू शकता, तसेच 7.5 HP साठी सुद्धा रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी जी आहे ते फक्त सुरू झालेली आहे। तर ही नोंदणी आता यामध्ये थोडं अपडेट करण्यात आलेली आहे। यामध्ये तुम्हाला थोडी फीज भरावी लागणार आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी, आणि त्यानंतर तुम्हाला ID पासवर्ड दिला जाईल। ID पासवर्ड दिल्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील, आणि डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर काही दिवसांनी पेमेंटचा ऑप्शन तुम्हाला मिळेल। तर ही नवीन नोंदणी जी आहे ती कशाप्रकारे आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटताना। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, नवीन नोंदणी म्हणजे नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा पीएम कुसुमच्या वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर सर्वात पहिलं आपल्याला काम करायचं आहे, सेफ विलेज लिस्ट जी आहे ती ओपन करायची आहे। या सेफ विलेज लिस्टमध्ये तुमचं गाव शोधायचं आहे, तुमचा तालुका आणि तुमचा जिल्हा इथे सगळा शोधायचं आहे। तुमच्या गावाचं नाव जर या यादीमध्ये असेल तर तुम्ही जे आहे ते डायरेक्टली तुमचा डिझेल पंप नाही म्हणून नोंदणी करू शकता। पण जर तुमचं या विलेज लिस्टमध्ये जर नाव नसेल तर मात्र तुम्हाला इथे डिझेल पंप आहे म्हणून नोंदणी जी आहे ते करावी लागेल। जर तुमचं विलेज लिस्टमध्ये नाव नसेल तर लक्षात ठेवायचं आहे, तुमच्याकडे डिझेल पंप असणं गरजेचं आहे। तर ज्यांचं विलेज लिस्ट नाव आहे, या लिस्टमध्ये नाव आहे, त्यांनी डायरेक्टली डिझेल पंप नाही म्हणून जे आहे ते नोंदणी करू शकता। हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल तर इथे आपण जर तुमच्याकडे इथे सेफ विलेज लिस्टमध्ये नाव नाही आहे तर इथे तुम्हाला होय करून तुमच्याकडे कोणता डिझेल पंप आहे ही सर्व माहिती तुम्हाला प्रतिज्ञापत्र हमीपत्र आहे ते होय करून तुम्हाला द्यावी लागेल। जसं की इथे कुठला AC आहे का, त्यानंतर इथे जमिनीवर आहे, 3 HP आहे का, 5 HP आहे, हे तुम्हाला इथं द्यावे लागेल। आणि तसेच इथं तुम्ही डिझेल पंप वाला जे डिझेल वापरता ते किती आहे ते ॲन्युअली वर्षाला ते टाकावं लागेल। जर तुमचं या लिस्टमध्ये नाव नसेल तर, जर तुमचं या लिस्टमध्ये नाव असेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला खाली तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। तर इथं आधार कार्ड नंबर टाकून घेऊयात। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर ज्या ठिकाणी तुमचं जमीन आहे तिथे तुम्हाला इथे त्या ठिकाणची शेती आहे, त्या ठिकाणचा इथं जिल्हा, त्यानंतर तुमचा तालुका, तालुका निवडल्यानंतर तुमच्या गावाचं नाव तुम्हाला निवडायचं आहे। आता इथे लक्षात ठेवायचं आहे, कोठा उपलब्ध असेल तर तुम्हाला इथे सांगण्यात येईल। पुढे डायरेक्टली तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, आणि त्यानंतर कास्ट कॅटेगरी तुम्ही SC ST ओपन जे काही असेल ते तुम्ही निवडू शकता। तर इथे पाहू शकता SC निवडलं तर पेमेंटचा ऑप्शन येत आहे, आणि इथे ST निवडलं तरी पेमेंटचा ऑप्शन येते, ओपन निवडलं तरी पेमेंटचा ऑप्शन येत आहे, म्हणजेच तुम्हाला इथे पेमेंट करणं गरजेचं आहे। समजा मी ओपन कॅटेगरी हा निवडला आणि त्यानंतर पेमेंट या ऑप्शनवरती जर क्लिक केलं तर तुम्ही पाहू शकता इथे पंप अवेलेबलचा कोठा दाखवण्यात येईल। तर इथे अवेलेबल कोठा 3 HP साठी किती आहे, 5 HP साठी किती आहे, 300 आहे, त्यानंतर 7 HP साठी 700 आसपास अवेलेबल आहे। अवेलेबल असेल तर तुम्ही प्रोसीड टू पेमेंट ऑप्शनवरती क्लिक करू शकता। काही मोजकेच जिल्हे सोडून इथे कोठा जे आहे ते अवेलेबल आहे 3 HP, 5 HP आणि 7.5 HP साठी। तर अपटू 2 एकरसाठी इथे जर पाहिलं तर इथं 3 HP DC पंप आहे, त्यानंतर 2.51 ते 5 एकरपर्यंत जर पाहिलं तर 5 HP DC पंप आहे, आणि मोर दॅन 5 एकर म्हणजे 5 एकरपेक्षा जास्त जर तुम्ही पाहिलं तर 7.5 HP साठी तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकता। तर इथं कोटा उपलब्ध असल्यामुळे तुम्हाला असं दाखवण्यात येईल, ओपनमधून आपण सिलेक्ट केलेलं आहे त्यामुळे इथे दाखवतं आहे। तर डायरेक्टली तुम्हाला जे आहे ते इथे हे वाचायचं आहे, संपूर्ण वाचल्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड टू पेमेंट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 100 रुपयाचं पेमेंट जे आहे ते इथे घेतलं जाईल, तुम्हाला पेमेंट करायचं आहे। पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ID पासवर्ड जो आहे तो इथे दिला जाईल। ID पासवर्ड दिल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे, लॉग इनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। आणि त्यानंतर आपण अगोदर एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे, संपूर्ण प्रोसेस पुढे कशी करायची, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आणि त्यानंतरची प्रोसेस जी आहे ती करून घ्या। तर अशा प्रकारची ही नवीन जी आहे ते नवीन नोंदणी आहे, नवीन रजिस्ट्रेशनची अशी प्रोसेस आहे। काही जिल्ह्यांमध्ये कोठा अवेलेबल नसेल तर तुम्ही नंतर ट्राय करू शकता। तर आत्ता ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये कोठा अवेलेबल आहे त्यांनी इथे लगेच त्यांनी 3 HP साठी किंवा 5 HP साठी किंवा 7.5 HP साठी इथे रजिस्ट्रेशन करू शकता। तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।